कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेले विनय कोरे व गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाची महायुतीकडून उमेदवारीसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. तर विद्यमान खासदार धैर्यशील माने हे सध्या शिंदे गटात आहेत, पण त्यांच्या विरोधात नाराजी असल्याचे भाजपच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे धैर्यशील माने यांच्या नावाला भाजपचा विरोध असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान महायुतीतील नेते धैर्यशील माने यांना उघड विरोध करू लागल्याने येथे काय होणार आहे याचा अंदाज भाजपला आला आहे. त्यातूनच पर्यायी उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. यातूनच आमदार विनय कोरे, शौमिका महाडिक यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असली तरी खासदार धैर्यशील माने सहजासहजी ही जागा हातून सोडणार नाहीत. तर एकनाथ शिंदे मात्र धैर्यशील मानेंनाच उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आमदार कोरे व शौमिका महाडिक यांचे नाव अचानक चर्चेत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आमदार कोरे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व शौमिका महाडिक या खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे म्हणून ओळखले जातात. तसेच आमदार विनय कोरे हे सध्याचे विद्यमान आमदार असून त्यांचा जनस्वराज्य पक्ष हा भाजपचा मित्र पक्ष आहे. तर माजी आमदार अमल महाडिक हे भाजपचे असून महाडिक घराण्याला राजकीय वारसा लाभलेला आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल मतदारसंघातील लोकांच्या मध्ये नाराजीचा सूर असल्याने त्यावेळी नव्या उमेदवाराच्या नावाची चर्चा आहे. तर आमदार विनय कोरे यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे कार्यकर्त्यांच्या जवळ जाहीर केले आहे. त्यामुळे शमिका महाडिक यांना या मतदारसंघात उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.